पाहिलं होतं स्थलांतर आता पाहणार आहोत स्थलांतराची कारणे स्थलांतराच्या अथवा स्थलांतर प्रक्रियेच्या समाजशास्त्रीय अध्ययनात या प्रक्रियेला प्रोत्साहित करणारे सामान्य घटक आणि स्थलांतर प्रक्रियेत ढकलणारे प्रेरक आणि प्रेषक घटक असतात म्हणजेच त्यांच्या अध्ययनातून स्थलांतराच्या कारणांचा बऱ्याच प्रमाणामध्ये बोध होतो आता स्थलांतराची कारणे बऱ्याच प्रमाणात वेगवेगळी असतात स्थलांतराच्या काही प्रकारांशी निगडीत असणाऱ्या काही ठळक कारणांचे विवेचन आपण पाहणार आहोत त्यामध्ये आहे विवाह हो, रोजगाराच्या संधी शिक्षण आणि सुरक्षेचा अभाव कौशल्य व वा कलागुणांना वाव मिळण्याची संभवता आणि जागतिकीकरण म्हणजे एकूणच ही कारणं आपण या ठिकाणी विवेचनाची बघतो आहे पहा स्थलांतराची जे की विवाह हो? विवाह हे हो स्थलांतराच्या सर्व प्रकारांसाठी जबाबदार असणारे एक प्रमुख कारण आहे विवाह ही दोन व्यक्तींच्या जीवनाशी निगडीत बाबा बाब आहे हे मान्य केले तरीही विवाहामुळे दोन भिन्न स्थितीत असणारी कुटुंबे एकमेकांशी घट्ट संबंधाच्या कमी अधिक प्रमाणात जोडली जातात ही दोन्ही कुटुंबे एकमेकांना विविध वी प्रकारचे साह्य करण्याचा प्रयत्न करतात अशा प्रयत्नांमुळे कुटुंबातील अन्य व्यक्तींचे आणि काही वेळा संपूर्ण कुटुंबाचे देखील स्थलांतर होऊ शकते ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे विवाह संबंधातून निर्माण झालेल्या सगळे सोऱ्यांच्या साह्याने नागरी भागात स्थलांतरित झाली असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो मग आहे रोजगाराच्या संधी रोजगाराच्या संधी वा अधिक उच्च स्तरावरील जीवनमानाचा दर्जा प्राप्त करण्याची संधी हे स्थलांतराचे एक सर्वकालिक आणि सार्वत्रिक असे कारण आहे जसे की कोलंबस आणि वास्को दिगामा यांना नवीन जलमार्ग शोधून काढला आणि त्यानंतर नवीन भूप्रदेशात कायम स्वरूपात निवास करण्यासाठी इंग्लंड फ्रान्स सह अनेक युरो युरोपियन युरोपियन देशातील अनेक लोक गेले जगातील जवळपास सर्व देशांमध्ये लहान मोठ्या संख्येत भारतीय लोक कायम स्वरूपाच्या निवासासाठी गेले एवढेच नव्हे तर डॉक्टर इंजिनियर कलाकार विज्ञानप्रेमी संशोधक विभिन्न प्रगत देशांमध्ये कार्यरत असल्याचे आपण बघतो म्हणजेच रोजगाराच्या संधीच्या दृष्टिकोनातून नंतर आहे शिक्षण शिक्षणातून ज्ञान प्राप्ती होते आणि प्राप्त झालेले ज्ञान हे संबंधित व्यक्तीला दहाही दिशा खुले करून देते प्राचीन काळापासून सध्या काळपर्यंत शिक्षणासाठी अनेक लोकांनी तात्पुरत्या काळासाठी स्थलांतर केले असल्याचे दिसून येते जसे की भारतासह अनेक देशांच्या विद्यार्थ्यांनी या देशांमध्ये शिक्षणासाठी स्थलांतर केले शिक्षणासाठीचे स्थलांतर हे तात्पुरत्या म्हणजे चार पाच वर्षासाठी असते आणि मग मात्र चांगल्या जीवनपद्धतीसाठी सुशिक्षित लोकांचे स्थलांतर मात्र एक वेगळ्या पद्धतीने केल आ, केले जाते आता स्थलांतरासाठीचं कारण नंतरचं आहे सुरक्षेचा अभाव सुरक्षा ही मानवाची एक मूलभूत गरजा आहे असुरक्षित स्थिती ही माणसाला त्या स्थळाचा त्याग कराव्यास भाग पडते आपला जीव वाचवण्यासाठी मनुष्य हा सुरक्षित स्थळाचा शोध घेतो आणि म्हणून सुरक्षेचा अभाव हे स्थलांतराचे देखील कारण ठरू शकते नंतर आहे कौशल्य व वा कलागुणांना वाव मिळण्याची संभाव्यता कलागुण कोणत्याही क्षेत्रातील कौशल्य क्षमताधारक व्यक्ती देशात कोणत्याही भागात असू शकते परंतु अशा व्यक्तीला तिच्या गावात आपले कलागुण व कौशल्य प्रकट करण्याला वाव असतोच असे नाही नाटक आणि सिनेमा या क्षेत्रात कौशल्यधारक व्यक्तींना व कला गुणधारक व्यक्तींना चित्रपटनगरी असा दर्जा असणाऱ्या मुंबई शहरात वाव होता आणि चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील नामवंत व आघाडीचे कलाकार हे भारताच्या विभिन्न भागातून मुंबई शहरात स्थलांतरित झाले होते नंतर जागतिकीकरण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि सद्यस्थितीत ती यापूर्वी कधीही नव्हती एवढी गतिमान झाली जागतिकीकरणाची प्रक्रिया केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थलांतराला प्रोत्साहित करते भारतासारख्या विकसनशील अवस्थेमध्ये असणाऱ्या देशांमध्ये राजकीय पक्षांद्वारे आमंत्रित केले जाते नोकरी व्यवसाय उद्योग क्षेत्रात पुढे जाण्यासाठी म्हणजेच प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी लहान गावातून मोठ्या गावांकडे आणि नगरातून महानगरांकडे आणि देशातून परदेशाकडे धाव घेणे मात्र भाग पडते नंतर स्थलांतर प्रक्रियेत ढकलणारे आणि ओढणारे घटक काय तर स्थलांतर ही एक दीर्घकाळ सुरू असणारी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेत काही घटक स्थलांतर करण्यासाठी व्यक्तीला ढकलत असतात म्हणजेच व्यक्तीला स्थलांतर करण्यासाठी काही घटक समोर ओढण्याचे देखील काम करतात असा स्थलांतर प्रक्रिये ढकलणारे आणि ओढणारे असा त्याचा अर्थ होतो म्हणून स्थलांतराच्या समाजशास्त्री अध्ययनात ढकलणारे ओढणारे घटक यांचे अध्ययन करण्यावर भर दिला जातो